तर मित्रांनो, थंबनेलमध्ये बघून तुम्हाला कळालं असणार की आजचा व्हिडिओ कशावरती आहे. अगदी खरं आहे, मी हे यूट्यूब चॅनल बंद करतोय. कारण खूप लोकांचे मला कमेंट्स येत होते की किती दिवस दुसऱ्यांवरती रोस्टिंग करणार, स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे ना, स्वतःचं काहीतरी करा. आणि खरं तर मला काही स्वतःचं येत नाही आणि कधी येणार पण नाही, म्हणून आता हे चॅनल मी बंद करतोय. आणि हा आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. याच्यानंतर कुठला पण व्हिडिओ या चॅनलवरती येणार नाही. आणि बंद आजपासून व्हिडिओ बनवायचे, माझा अभ्यासात पण लक्ष लागत नाही, आता यूट्यूब चॅनल पण बंद होतंय. चाललो मी आता आम्हाली करायला. नाटक करते नाटक येडाने झाला. मला एका व्यक्तीचं बोलणं खूप मनाला लागलंय, टुचून लागलंय. सध्या युट्यूबर ट्रोलिंगचे जास्त चॅनल आलेत आणि रोस्टर जास्त चॅनल आलेत. जे आपण ज्या अंगात कला दाखवण्या प्रयत्न करतो त्याचं चॅनल झालं कमी. खरंच कोणाला काही ट्रोल करू नका, कोणाला रोस्टर करू नका. तसं होतं आपल्या फॅमिलीला सगळ्या फॅमिलीला त्रास होतोय. हो झालं सगळं तुमच्या मनासारखं होतंय. मी युट्यूब चॅनल विकतोय, कोणाला पाहिजे असेल तर सांगा. आणि कर्ज बाजारी पण आहे, त्यामुळं आता मला एक मिलियन व्ह्यूज. यस यस. वेलकम मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी कधी स्वप्नामध्ये पण कधी विचार केला नव्हता की मला काय असं काही क्लिकबेट करावं लागणार. पण असं क्लिकबेट करून व्ह्यूज घेऊन लोकांचे इमोशन सोबत खेळणं ही पण एक कला आहे. आणि ही कला मी शिकलो एका मोठ्या युट्यूबरकडनं, कॉमेडियन ब्लॉगर कॉन्टेंट क्रिएटर कडून, गणेश शिंदे मोहोळ. हे एवढे मोठे युट्यूबर आहे, पण जर कोणी यांच्या व्हिडिओवरती वाईट कमेंट केली की यांच्या मनाला भरपूर लागतं. आणि जसं की मी यांच्याकडनं इन्फ्लुएन्स झालोय, माझ्या पण मनाला एक कमेंट खूप लागली आहे. खूप जण म्हणतात की हा गॉगल मला सूट नाही होत, म्हणजे हा वेल्डिंग करताना वापरला जातो, म्हणून मी आता गॉगलच चेंज करतोय. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मी असं ऐकलं आहे की गणेश शिंदे भाऊ यांनी खूप मोठी भविष्यवाणी केली. पहिले ते बघूया. दादा युट्यूबवरले भांडणं चालू आहे, सध्याला युट्यूब कधी बंद पडेल काय सांगता येत नाही. बापरे, युट्यूब बंद होते? अरे भाऊ, मी मजा करत होता हो, क्लिकबेट साठी केलं फक्त. काय चेष्टा लावलीला का, खरंच बंद होते का? तर ही खरी गोष्ट आहे. गणेश शिंदे भाऊजे बोलतात ते -100% खरं असतं. आता भाऊजे सांगतोय म्हणजे खरंच असणार. तर ही खरी गोष्ट आहे. अरे पण कारण काय, असं कसं काय बंद होतं युट्यूब? सध्या युट्यूबर ट्रोलिंगचे जास्त चॅनल आलेत आणि रोस्ट जास्त चॅनल आलेत. रोस्ट चॅनल्समुळे युट्यूब बंद होणार आहे असं भाऊंचं म्हणणं आहे. भाऊ काय मस्करी लावलेला का, अशा खंडातला टॉपचा युट्यूबर रोस्टर आहे. जी आपण ज्या अंगात कला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचं चॅनल झालं कमी. जी मेहनत करतो त्याचं चॅनल झालं कमी. म्हणजे आमच्यात काही कला नाहीये, म्हणजे एवढी एडिटिंग, स्क्रिप्टिंग, क्रिएटिव्हिटी हे सगळं व्यर्थ आहे. जी आपण ज्या अंगात कला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचं चॅनल झालं कमी. रोस्टिंग पण एक कंटेंटचा प्रकार आहे. युट्यूब पॉलिसी वाचा जरा, तुमच्या ऑडियन्सला चुकीचं गाईड करू नका, मिसलीड करू नका. मी पण काय बोलतोय यार, हेच तर यांचं कॉन्टेंट आहे, मिसलीड करणं, इमोशनल गेम खेळणं. 8.5 लाखहून जास्त सबस्क्रायबर आहेत पण पहिल्यासारखे व्ह्यूज येत नाही. मग काय करायचं, लोकांकडनं सहानुभूती मिळवायची. तर शेवटचा निर्णय असा आहे की मित्रांनो, आपल्या गणेश शिंदे मोहोळ चॅनलवर इथून पुढे व्हिडिओ येणार नाहीत. सोशल मीडियावरती सहानुभूती मिळवणं काय चुकीचं नाही भाऊ, पण तशी एक कंडिशन असते, ट्रस्ट असतो लोकांचा. व्ह्यूज कमी येत आहे म्हणून परत सिंपथी गेम खेळणं बरोबर नाहीये. युट्यूब सोडतोय मी, माफ करा. लगेच काही दिवसात भाऊचं मत परिवर्तन झालं, परत भाऊने एक व्हिडिओ टाकला, चॅनल बंद करायसाठी चालू केला. मित्रांनो, मी एवढा मोठा 8.5 लाखाची फॅमिली निर्माण केली. गाडी विकतोय, सॉरी मित्रांनो. परत विचार बदलला भाऊंचा, गाडी विकण्याचा निर्णय चुकीचा आहे. कधी म्हणतो भाऊ वाईट कमेंट पासून त्रास होतो. लोकल चांगली कमेंट करत नाही. कधी म्हणतो तुम्ही काय कमेंट कराय ते करा वाईट. अरे बिलकुल आम्हाला फरक पडत नाही. तरी आंखों में डर दिख रहा है.
इतक्या वेळेस पलटी मारतोय भाऊ तुझं, तुला तरी कळत का काय करतोय? आंबी सारखं का वागतोय? काय कमेंट करायची का वाईट? लोक चांगली कमेंट करत नाही, बिलकुल आम्हाला फरक पडत नाही. माझी गाडी विकून टाकतोय मी. गाडी विकण्याचा जे निर्णय घेतला ते चुकीचा घेतला. चॅनल आजपासून व्हिडिओ टाकणे बंद. चॅनल बंद करण्यासाठी चालू केलं नाही मित्रांनो मी. तरी वाटतं चॅनल टारगेट बंद करून टाकावा. बंद करत नाही गप. एवढं कन्फ्यूज नको भाऊ, एका ठिकाणी लक्ष केंद्रित कर. जसं व्हिडिओ टाकायचा असेल त्यात मग काय पण बोललं टाकायचं असे हा निर्णय ठामपणे घेतो. तसंच तुझ्या विचारांवरती ताबा ठेव. मी कमेंट्स कडे लक्ष देत नाही म्हणतो आणि सारखं वाईट कमेंट्स कडे लक्ष असतं. सारखं लोक वाईट कमेंट करताय, लोक वाईट कमेंट करताय, याच्यावरतीच केवढे व्हिडिओ बनवलेत. हाय बायको काळी, तुम्हाला काय करायचंय? काळे नामुकाळी नामुकाळी ते मुकाळी. आता ही कमेंट बघा काय, 8.5 लाखची फॅमिली आहे तरी हा माणूस एका कमेंट वरनं चिडतो आणि खास त्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो, खास त्या तेवढ्या कमेंट साठी. मग तर अजून लोक चिडवतील. थोडं मोठं मन ठेव भाऊ आणि जरा वाईट कमेंट्सला इग्नोर मारायला शिक. आम्ही लई वाट ठरवतो कमेंट बघाय नाही पण किती लोड घेणार अजून. आता काय प्रत्येक वाईट कमेंट वरती व्हिडिओ बनवतो का स्पेशल? आजच्या दिवशी तर श्रावण सोमवार श्रावण आज पहिला समोर आहे. त्यात पण कमेंट तशी. अरे काय धंदा लावलाय? रील्स वरती अंग प्रदर्शन नंगनाश करून इन्फ्लुएन्सर्सचे मिलियन मध्ये फॉलोअर्स वाढलेत. अरे काय धंदा लावलाय? सुप्रीम कोर्टाने एक्स वर्करला ऍज अ प्रोफेशन म्हणून मान्यता दिली आहे तेव्हापासून. अरे काय धंदा लावलाय? बी ऑनेस्ट, क्या मराठी युट्यूबर्स पैसे कमा पा रहे? डिस्क्रिप्शन लिंक देतो, डाऊनलोड करा. अरे काय धंदा लावलाय? इतर भाऊच्या व्हिडिओवरती कोणी वाईट कमेंट केली त्याच्यावरनं सारखा उदास असतो भाऊ. आणि वरतून दररोज कंटेंट काय त्याचं नवीन नवीन, त्याची पंचायत असते. कॉमेडी सारखी सारखी करू शकत नाही म्हणून घरातले पर्सनल मॅटर छोटे मोठे वाद ते पण ऍज अ कंटेंट दाखवतो भाऊ. सख्या भावानं लग्नाला बोलवलं नाही, लईरडली होगी. नवरा काडी मात्र कमी करू देत नाही मला कशाला. असं मागितलं म्हणलं तर हजेर असते ना. असं सासर मिळालं म्हणून मी आज आहे, नाहीतर काय असले आई बापाला करायचं. काय करायचं होतं यार, इमोशनल अत्याचार. इमोशनल अत्याचार सारखं ते घरातलं सगळे इमोशनल अत्याचार मॅटर पब्लिक प्लॅटफॉर्मवर दाखवणं गरजेचं आहे का? बरं तुम्हीच म्हणता आमचं पर्सनल लाईफ आहे, आमचं वैयक्तिक आयुष्य आहे. पर्सनल तुमच्या पश राहू द्या, आमच्या पर्सनल आम्हाला जाऊ द्या, आमच्या घरातलं प्रॉब्लेम आम्हाला माहित असतं सगळं. काय मग तेच तर म्हणतो, तुमची पर्सनल लाईफ तुम्ही जगा, सगळंच व्लॉग मध्ये दाखवायची गरज नाहीये. लग्नाला बोलवलं पर्सनल तुमच्या पश राहू द्या, आमच्या पर्सनल आम्हाला जाऊ द्या, आमच्या घरातलं प्रॉब्लेम आम्हाला माहित असतं सगळं. आणि लहान मुलांना सारखं सारखं कंटेंट मध्ये वापरणं कमी करा जरा. आतापासून त्यांना कंटेंट क्रिएटर बनवताय. बनणार काय, बनलेत. दोघी लहान मुलांचे ऑफिशियल युट्यूब चॅनल बनलेत, त्याच्यावरती रेग्युलर कंटेंट येत आहेत. भारी बिझनेस माइंड आहे भाऊ तुझ्या. इमोशनल गेम पण खेळतो, लहान मुलांना कंटेंट साठी मिल्क पण करतो, गरीब म्हणता म्हणता आता फ्लेक्स पण करतो. मोठी झाली माणसं मोठी झाली. हा सिंपथी गेम जर सोडला तर यांच्या चॅनल वरती कॉमेडी करायचा खूप प्रयत्न करत असतात. अजून पण 2016 मधले व्हॉट्सअप फॉरवर्ड जोक वरती कॉमेडी करायचा प्रयत्न करतात. काय कॉमेडी करता बघू मित्रांनो. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुमचा मास्क ढिला झालाय तर ती आधी असा काढून बघा. आपलं नाक तर चपट झालं नाही ना, याची खात्री करून घ्या. मित्रांनो ही एक न्यू एज कॉमेडी आहे, आजच्या पिढीला कळणं मुश्किल आहे, कळणार नाही. कुठं ना कुठं आपली विचार क्षमता मागे राहिली आहे ही कॉमेडी समजण्यासाठी. मास्क ढिला झाला म्हणजे तुमचं नाक चपट आहे. आता याचं सायंटिफिक प्रूफ तुम्ही यांनाच विचारा. हे मॉडर्न सायन्स आणि विज्ञानाच्या पलीकडे. दिस इज बियॉन्ड सायन्स. या सायन्सच्या हिशोबाने जर शर्ट टीशर्ट ढिलं होत असेल म्हणजे तुम्ही चपट आहे, बारीक आहे. आणि जर पोरांना चड्डी ढिली होत असेल तर दारुडी बायको फुल कॉमेडी व्हिडिओ बघू. तर फुल कॉमेडी कशी आहे? दारू पिलं का नाही तुम्ही? मला लय चिकन चिकन दिसता. मित्रा दारू पिलोच नाही. तुम्ही पिलं ना म्हणून काय झालं? मी पिली. जा तिकडे देवडे कुठले. फुल कॉमेडी झाली मित्रांनो. माझ्यासोबत तुम्ही हसा हसा माझ्यासोबत. काय काय लोकांचं मास्क एवढं जुनं झालेत ना, त्या कोरोन्यानं वास जर घेतला ना कोरोना जाग्यावर तरपडत मरून जाईल. तुमचा पण तसलाच झालाय. उठा जावा देते मास्क नुका झार वास यायला येतात. बस भाऊ अजून कॉमेडी नाही मागायची मला, बस त्रास व्हायला लागला साऊंड इफेक्टचा. नुका झार वास यायला येतात. POV बॉयज नाईट फॉल्स आल्यानंतर मित्रांनो दया करा माझ्यावरती, मला पण पावशेर सिंपथी द्या, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि गणेश शिंदे भाऊला जाऊन कोणी हेट देऊ नका, आशा करतो त्यांचं कॉन्टेंट ते सुधरवतील आणि इमोशनल गेम खेळणं सारखं सारखं बंद करतील. आणि डाउनलोड करायला विसरू नका बिनोमो, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. भाषा लावा.